कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यावर त्याच्या नातेवाईकांच्या संमतीनेच मृतदेह पॅक करून अंत्यविधीकरिता नगर परिषदेकडे दिला गेला. मृत्यूपूर्वी रुग्णाची मुलगी रुग्णालयात उपस्थित होती. तसेच संबंधित मयत रुग्णाने रुग्णालयात भरती असताना रुग्णालयाकडे कोणत्याही वस्तू जमा केल्या नसल्याने त्याच्या वस्तूशी रुग्णालयाचा संबंध नसल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला आहे. येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झालेल्या कोरोनाबाधिताच्या वस्तू देण्यास रुग्णालयाचा नकार. या मथळ्याखालील प्रकाशित बातमीच्या अनुषंगाने रुग्णालयामार्फत त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार कोरोना संसर्ग झालेल्या कामगार रुग्णाच्या मृत्यूच्या एक तासापूर्वी तक्रार करती मुलगी रुग्णालयात उपस्थित होती. मृत्यूनंतर मुलीने वडिलांच्या अंगावर असलेले दागिने व मोबाईल कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याकडे मागितलेले नाही. तसेच महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाकडे रीतसर तक्रार देखील नोंदविली नाही. विलगीकरण कक्षातील सिस्टर यांना समितीने विचारणा केली असता मृत व्यक्तीने त्यांच्याकडे असलेले कोणतेही दागिने मोबाईल व इतर वस्तू दिले नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे मृतकाच्या अंगावर दागिने व मोबाईल होते किंवा नाही याबाबत प्रशासनाला माहिती नसल्याच्या अहवालात म्हटले आहे. शासन नियमाप्रमाणे नातेवाईकांच्या संमतीनंतरच मृतदेहावर नगर परिषदेमार्फत अंत्यविधी पार पाडण्यात आला. अंत्यविधीचे फोटो व व्हिडिओ चित्रीकरण नगर प्रशासनाची बाब असल्याचेही चौकशी समितीने अहवालात नमूद केले आहे.